शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज यशोगाथा या कार्यक्रमात मनोहर नाना लंगोटे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, एका गायपासून सुरुवात केली आणि जवळजवळ आज 14 गाय आहेत. दिवसाचं 150 लिटर दुधाचं कलेक्शन आहे. त्या अगोदर त्यांच्या बांधून गाय होत्या, मुरघास नव्हता. त्यावेळेस त्यांना काय अनुभव आला दुग्ध व्यवसायातील, आणि आता त्यांनी मुरघास पण करतायत आणि मुक्त गोठा पण. तुम्ही पाठीमागे बघताय तर आता या 2 वर्षापासून त्यांनी हा मुक्त गोठा करायला सुरुवात केलेली आहे. तर म्हणजे की हा मुक्त गोठा केल्यानंतर किंवा मुरघास केल्यानंतर त्यांना दुग्ध व्यवसायामध्ये काय फरक जाणवला, याविषयीची आज आपण मुलाखत जाणून घेणार आहोत. नमस्कार मनोहर. नमस्कार. तर मनोहरजी, म्हणजे की सुरुवातीला गाय बांधून होत्या. बांधून. तर मग दुग्ध व्यवसायाला सुरुवात कशी झाली? सुरुवातीला बांधून होत्या, परत आम्ही मग गोठ्याचं निवेदन केलं. गोठ्याचं निवेदन केलं मग आमच्या वयाच गोठ्यात फरक पडायला लागला, शेणाचा ताप व्हायला लागला आम्हाला जास्त. मग आम्ही परत मोकळा गोठा केला. मोकळा गोठा केल्यानंतर मग आम्हाला लय सुख लागायला लागलं, कामच कमी झालं आमच्या मागचं ताप. मग आता ही आधी कमी गाय होत्या आमच्या, 10-7-8 गाय होत्या. परत आता आम्ही 14 गाय केल्यात तयार. बरं. 14 गायचं 150 लिटर दूध जातं 2 टायमाचं. आणि त्यांना खाया घालतो आम्ही, गाड्यातली मका घालतो, मुरघास घालतो, त्याचे एकीकडे दुसरं काय आम्ही खाया घालत नाही, वाढपिढ काय घालत नाही आम्ही. बरं. तर असं मका घास हेच घालतो आम्ही खाया, मुरघास. बरं. म्हणजे चाऱ्याचं नियोजन. चाऱ्याचं नियोजन. बरोबर. सुरुवातीला जो आपण दुग्ध व्यवसाय करत होता त्यावेळेची परिस्थिती काय होती आणि आज काय वाटतंय तुम्हाला? आज आम्हाला लय फ्रेश वाटते. म्हणजे कसं, पहिलं कसं दर नव्हतं दुधाला, आणि त्यातून बी आम्ही धंदा करायचो. आमचा पूर्वीपासून धंदा चालू आहे दुधाचा, पण आता कसं हळूहळू सुधारणा होत गेली आमची. पहिलं काय दर नव्हतं दुधाला, आणि दूध बी कमी असायची, पण आता त्यात परवडत नव्हतं कमी दुधात. मग आम्ही मग हळूहळू गाय वाढवल्या, त्यामुळे आता आम्हाला चांगलं परवडते दुधात. बरोबर. आता दादा म्हणतोय तुम्ही की तुम्हाला परवडलं नव्हतं. आता मागचा काय काळ जर आपण बघितला दुग्ध व्यवसायातला, तर परवडत नव्हतं शेतकऱ्याला. म्हणजे की दर फार कमी होता, पशुखाद्याचं दर वाढायचं, चाऱ्याचं दर वाढलं होतं, उन्हाळा होता, लोकांकडे दुष्काळ असल्या परिस्थिती. तर मग त्यावेळेस कसं नियोजन केलं? त्यावेळेस कसं नियोजन केलं आम्ही, कसं थोडं दूध असल्यावर परवडत नाही. आता आम्ही हळूहळू दुधाचा धंदा वाढवला, त्यामुळे आम्हाला परवडायला लागलं. थोडा दुधाचा धंदा होता, त्यामुळे गेलं गोळीला, गेलं भुशाला, आपल्या हातात काय नाही, आलं दापास झालं. आता कसं आहे, जास्त दूध असल्यामुळे गोळी पुशाला जर गेलं, मकाला गेलं, तर आपल्याला शिल्लक राहतोय. बरोबर. असं होतंय, फायदा होतोय त्याचा. बरोबर. दादा, आता म्हणजे दुग्ध व्यवसाय परवडण्यासाठी शेतकऱ्याकडे किती गाय असल्या पाहिजेत? कमीत कमी 10-15 गाय तरी असल्या पाहिजेत. बर. तेव्हा त्याला परवडते. आणि 1-2-4 गायात काय परवडत नाही, खात पोत बरोबर होतंय त्याचं. गोळीला जाते, भुशाला जाते, आणि आपल्याला काय राहत नाही थोड्या गायात. बर. 10-15 गाय असल्या का नाही, भरपूर नफा आहे त्यात. बरोबर. पण आता हे 10-15 गाय एखाद्या शेतकऱ्याकडे जर नसतील तर त्यांना काय करावं? त्यांनी कसं, तेव्हा त्याला दुग्ध व्यवसाय करायचा आहे, तर मग कसा करावं त्यांनी दुग्ध व्यवसाय? त्यांनी आपल्या हळूहळू गाय वाढवा त्या. म्हणजे वाढत एक पहिला तयार करायच्या आपल्या घरच्या, कुठं घ्यायच्या एकात, दुधावाले पैसे देते डेअरीवाली, मग त्याच्यावर होते. मग अशी प्रगती हळूहळू सुधारत जाते. तर 10-15 गाय असा होत्या, म्हणजे परवाडते धंदा करणाऱ्याला. आपली एक घेतली की पुन्हा त्याचे 2 करायच्या 3 करायच्या. आमची पहिले पूर्वीकडे आमच्याकडे 2 गाया होत्या. बर. सुरुवातीला. सुरुवातीला 2 गाया होत्या. तर आम्ही कसं हळूहळू त्याची कालवड वाढवली, काही एकात घेतल्या, काही वाढवली. आता प्रत्येक घेताला एक दोन आम्ही घरच्या तयार करतो गाय कालवाडांच्या. तर ते चांगल्या सांभाळतो आम्ही लहानपणापासून. लहानपणापासून चांगले तयार झाले म्हणजे मग ते लागते, ते लवकर येते, ते चांगले होते, त्या बनते ते चांगले. आणि लहानपणापासून त्याला जर सांभाळली नसली नीट तर ते काय मग उपजार येत नाही ती. असं होतं त्याचं. बरोबर. म्हणजे पोट सुटते, पोट सुटते ती. आणि पहिल्यापासून सांभाळली चांगली तर मग ती चांगले हाताला येते लगेच. बरोबर. आता काही गायांचे शिंग पण आहेत. हो, शिंग बी आहेत. मुक्त गोठा. आणि आता तुम्ही नवीनच 2 वर्ष झालं मुक्त गोठा केला. हो. तुम्हाला भीती वाटली का सुरुवातीला? आम्हाला सुरुवातीला वाटली की भीती. आम्हाला वाटलं हे काय काय गायांना शिंग नाही, ते काय काय गाय शिंग आहेत ती. आता हे शिंगाच्या गाय ह्या गायांना मारतेल्या. पण कस तसं काय नाही झालं. 2 दिवस फक्त एकमेकाला वयस मारामारी केली त्यांनी. पण आम्ही वयस लक्ष दिलं, काठी घेऊन थांबावे त्यांच्या पशी. कोण मारायला लागलं ते त्याला वयस लावायचं हाणून लांब. मग आता 2-3 दिवसात सवय लागली त्यांना, ते आता काय नाही. आता खुशाला हिंडते, ते फिरते, ते खाते, ते व्यसते, ते निवांत. काय 2-3 दिवस? दोन तीन दिवस आम्हाला कव्हर झालं, तिचं कव्हर झालं. कव्हर झालं. बरोबर. बरोबर. आणि ती शिंग आहे ती तरी काय ती आता मारत नाही, ती काय नाही, ती एकमेकाला काय नाही. निवांत झाली, आता बसते, ते उठते, ते चाटते, ते एकमेकाला काय अडचण नाही. जेवळा तयार झाला. जेवळा तयार झाला. बरोबर. दादा, आता तुम्ही पहिला बांधून गाय होते, आता मुक्त गाय आहे, तर आजारपणात काय फरक वाटतोय का तुम्हाला? आजारपण फरक वाटतोय की पहिलं कसं होतं, आजार बांधून असलेल्या गाय म्हणजे कसं खडं रोवलं
झाली दगडी चिखलात बसली झाली दगडी एका जागेवर बांधून म्हणलं की ते खराबच जागा असते सारखी ना बरोबर. आणि आता हे मोकळं आहे ते कसं कुठे बी चांगला जागा बघून बसते गय घाणीत बसत नाही अजिबात त्यामुळे दगडीचं काय परमान नाही अजिबात केसभर सुद्धा टेन्शन नाही. आधी बांधून होते तेव्हा दगडी व्हायची कवा तरी व्हायची पण आता काय नाही. पण आता हे मुक्त गोठ्यात पावसाचं कसं नियोजन करता? पावसात आम्ही वर घेतो गाया. पाऊस आला की वर घ्यायच्या गाया म्हणजे कोब्यावर गोठ्यात घ्यायच्या. लय पाऊस लागून राहिला उन्हाळाभर पावसात बरेच दिवस पाऊस होता तर आम्ही गोठ्यातच बांधून घेऊ ठेवायचो गाया. त्यात चारा पाणी करायचो टेन्शन नव्हतं काय. आणि बोत भरलेलं आहे तर मुरगाचं पाऊस येऊ काय कुठलीच अडचण आली नाही आम्हाला. कुठली अडचण म्हणजे की खरं तर दुग्ध व्यवसाय दादा हा कष्टाचा विषय म्हणजे की शेतकरी सगळ्यात म्हणजे टेन्शन कधी येतं तर पावसाळ्याचं. तर त्याच वेळेस आपण जर व्यवस्थित निगा केली म्हणजे की मुरगास असेल चाऱ्याचं नियोजन केलं तर नक्कीच आपल्याला तो प्रश्न कमी सुटतो. तुम्ही कसा सोडवला हा प्रश्न? आम्ही कसा प्रश्न सोडवला, आम्हाला एक वर्ष काय झालं पाऊस लय आला बर आणि लय आला पाऊस. आता पाऊस आला तरी गोराला खाय आणल्याशिवाय तर पर्याय नाही. मग आम्ही चिखलात वाहून इथन शाळेत का वाहून वजने ट्रॅक्टरवर काढलं खाया बर. पण ते आणलंच एक वर्ष आमचं असं चिखलात लय अपदा झाली. मग तिथनं पुढे आम्ही ठरवलं पैसे गेलं तरी चालतेल पण आपण पावसाळ्यात मुरगास करायचं. 40 बॅगा भरल्या ह्या पावसाळ्यात 40 बॅगा भरल्या आम्ही. काही एकाच घेतली मका काय घरचे भरल्या 40 बॅगा भरून ठेवल्या. पाऊस आला की कुठलं टेन्शन आलं नाही आम्हाला केसभर सुद्धा. पाऊस आला दाराचं टेन्शन नाही वाढतं पावसात दारा गोठ्यात बरोबर. पाऊस उघडला खा टाकायचं लाईट गेली इंजिन आहे दारा काढायला कुठली अडचण नाही. म्हणजे की पाऊस जरी असला तर तुम्ही सगळं चालू गोटा म्हणजे तुम्ही गाय वर घेऊन दारा नियोजन करायचं. म्हणजे की सगळ्यात महत्वाचा विषय चाऱ्याचा आहे. चाऱ्याचा म्हणजे तिथंच कष्टाचा विषय. कष्टाचा तीच लय कष्टाचा मुद्दा म्हणजे कसा आहे खायाचा बी लय कष्टाचा होता आणि शेणाचा बी लय कष्टाचा होता. ते आम्ही सगळं क्लिअर करून टाकलं. हो क्लिअर म्हणजे की कष्टात खूप बचत झाली तुमची. लय बचत झाली मुक्त गोठा घेऊन. कारण एवढ्या गायींचं शेण काढणं म्हणजे सोपी गोष्ट. अहो सोपी नाही. आम्हाला 5 वाजल्यापासून झोपच लागत नव्हती. उठलं की शेण दिसायचं सर शेणच पडलेलं असायचं ते उचलायचं मग खोऱ्यानं वाढायचं एक जणांनी दोघांनी उचलायचं भरायचं टाकायचं लय कोटानं लय दमून जायचो आम्ही बरोबर. पण त्यामुळे आता काय म्हणलं मोकळा गोठा केला पैसे जाऊ त्या म्हणलं पण आपल्याला सुखच लागले बघायचं बरोबर. पैसे काय आपण त्यांचंच घेतोय त्यांना करतोय बरोबर. आपण काय दुसरे कोण आणत नाही काय नाही बरोबर. त्यांचं म्हणजे की कष्टात बचत होणं खूप गरजेचं आहे. शास्त्रीय पद्धतीनं मुक्त गोठा करणं गरजेचं अवश्य गरजेचं आहे बरोबर. आता मुक्त गोठा केला तुम्ही तर मग इतर शेतकऱ्यांकडे बघायला गेला का की बाबा कसा मुक्त गोठा? गेलतो आम्ही दोन ठिकाणी गेलतो आम्ही. तिकडे एक पाहुण्याचे तिथे गेलो तर पाहुण्याने आमच्या डोक्यात नव्हतं मुक्त गोठ्याचं पण ते पाहुणा म्हणला असा असं गोठा केला आहे मी चला बघाय बघाय गेलो त्याचा गोठा आम्या. त्याने कडणी येटाला बेताळ रावलेलं त्याच्यावर चॅनल असं लावून जाळी ठोकलेली. मग गायला म्हणलं ही लय खर्चाचा बाजू आहे म्हणलं पण आम्हाला करायचं आहे म्हणलं. पण आम्ही असं नाही करणार आम्ही म्हणलं नुसतं खांबरावून जाळी वाढणार आहे म्हणलं गोठ्याच्या पुढं. आणि मग आम्ही ते बघितलं मग परत आमच्या डोक्यात आलं. मग आपण असं बनवलं आम्ही मग साधारण किती खर्च आला? याला 1 लाख रुपये खर्च आला याला म्हणजे बाहेरचा. हा आणि हा जो गोठा याला 2.5 लाख रुपये खर्च आला. 2.5 लाख रुपये खर्च बरोबर. पण हे गोठ्याचं स्ट्रक्चर बांधत असताना आता हे दक्षिण उत्तर आहे बरोबर. तर मग तुम्ही कसं घेतलं डोक्यात म्हणजे कोणाकडून बघितलं का शेतकऱ्याकडून? नाही आमचा अनुभव कसा झाला माहित आहे का? आता असा उत्तर दक्षिण बांधला नाही आम्ही तर पूर्व पश्चिम जर बांधला असता तर ऊन पडत नव्हतं गोठ्यात बरोबर. आम्ही आता हे बांधलाय ना हे कोण दुपारचं ऊन पडतं गोठ्यात दुपारपर्यंत आणि परत 12 नंतर तिकडून 4 नंतर तिकडून ऊन पडतं गोठ. गोरांना ऊन बी पाहिजे आणि सावली बी पाहिजे.